लक्ष्मण जगताप यांचं आज दुःखद निधन झालं आहे. गेले अनेक वर्ष त्यांचा आजाराने ते उपचार त्यांच्यावर होत होते. दीर्घ आजाराने त्यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे अतिशय भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यापासून आमदारापर्यंत त्यांनी त्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्या मतदारसंघामध्ये अतिशय ते लोकप्रिय होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदारसंघामध्ये त्यांची अतिशय मोठी लोकप्रियता होती. त्यांच्या जाण्याने त्या भागामध्ये शोककळा पसरली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की चिंचवडचे आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या विकासामध्ये ज्यांचं अत्यंत मोलाचं योगदान होतं असे लक्ष्मणभाऊ जगताप हे आमच्यातनं निघून गेले. एका दीर्घ आजाराशी सातत्याने ते संघर्ष करत होते. त्यातनं ते बाहेर आले असं आम्हाला वाटत असताना पुन्हा एकदा त्यांना ऍडमिट करावं लागलं आणि आज ते आमच्यातनं निघून गेले. खरं तर आम्हाला पुणे जिल्ह्यातला दुसरा धक्का आहे. आणि आपल्याला कल्पनाच असेल की मागच्या काळामध्ये राज्यसभेची निवडणूक होती किंवा विधान परिषदेची निवडणूक होती, अत्यवस्थ परिस्थितीत देखील अॅम्ब्युलन्समध्ये पीपी किट घालून ते त्या ठिकाणी पोचले. ही पक्षाकरता त्यांची निष्ठा होती. एक प्रचंड मोठा जनसंपर्क त्यांचा होता आणि सामान्य माणसाशी एक प्रचंड मोठा कनेक्ट होता. एक विकासाची मोठी दृष्टी त्यांच्याकडे होती आणि म्हणून पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोजेक्ट्स आपण पाहतो त्याचं कारण त्यांचं विजन आहे. अशा प्रकारचा एक जनतेचा नेता, एक विजनरी नेता हा आमच्यातनं निघून गेला. खरं म्हणजे ते अतिशय फिट होते पण या आजारामुळे त्यांना अचानक आमच्यातनं जावं लागलं. ही आमच्याकरता मोठी क्षती आहे. ही महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्राकरता देखील क्षती आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या परिवाराच्या समवेत आहेत. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.